काय मग मैत्रिणींनो, आवडली का नाही लिंबाचे तिखट लोणचं? बघता क्षणी तोंडाला पाणी येते की नाही? चला तर मग बघूया लिंबाचे तिखट लोणचं कसे बनवतात। दहीमध्ये 5 ते 6 लिंब घ्यायचे, त्यामध्ये पाणी टाकायचे व उकडण्यासाठी ठेवायचे। झाकण ठेवलं म्हणजे लवकर उकडतात। आता उकडायला सुरुवात झाली, 5-10 मिनिट झाले। बघा लिंब आपले उकडून तयार आहेत। लिंब उकडले आहे कसे समजावे, असे उलटा चिरा पडलेल्या पडतात, म्हणजे त्याच्यावरनं समजून घ्यायचे आपण। आता आपले लिंब उकडले आहे, थंडे होत आहे, तोपर्यंत आपण मिरच्या बारीक करून घेऊया। त्यासाठी लागणार आहेत हिरव्या मिरच्या, लसूण, मीठ, जिरे आणि कोथिंबीर। लिंब थंडे झालेले आहेत, लिंब यासारखे असे काढून घ्यायचे, त्यातलं गर पूर्ण बाजूला काढून घ्यायचा, फक्त छिलके घ्यायचे। मिरच्या बारीक तुकडे करून घ्यायचे आणि मिरच्या भांड्यात टाकायचे। त्यामध्ये मीठ टाकायचं, लसूण टाकायचं, मीठ टाकायचं, जिरे आणि कोथिंबीर बारीक करून घ्यायचे। जास्त बारीक करायचे नाही, जाडच करायचे। हे बघा अशा प्रकारे जास्त बारीक करून घेतले की चालत नाही। फोडणी घालण्यासाठी थोडंसं लसूण घ्यायचं, कढईमध्ये तेल टाकायचे, त्यामध्ये मोहरी पूर्ण तडतडू द्यायची, नंतर जिरे टाकायचे, लसूणच्या 2-3 पाकळ्याचे तुकडे करून टाकलेले, त्यानंतर थोडीशी हळद आणि आपण जे मिरच्या बारीक केला ठेचा तो चांगला टाकायचा आणि चांगला परतून घ्यायचा। आपण मिरचीच्या पिठात परतून घ्यायला आहे, त्यामध्ये आपण जे लिंबाचे तुकडे करून घेतले होते गर काढून टाकायचं आणि ते खूप आंबट होते। अशा प्रकारे तयार झाले आपले मिरचीचे तिखट लिंबाचे लोणचे। मिरचीचे तिखट लिंबाचे लोणचे 1 ते 2 दिवस बरणीमध्ये भरून मुरू द्यायचे, म्हणजे खूप छान लागते। काय मग आवडले ना लिंबाचे तिखट लोणचे? नक्की करा आणि कमेंट्समध्ये मला सांगा कसे वाटले ते।